बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील झाडी शिवाल येथे सुकी नाल्याच्या कडेला असणारे गावठी दारूच्या भट्ट्यांसंदर्भात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने काल बातमी प्रकाशित केली होती. याची तात्काळ दखल घेत विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग अर्जुन ओहोळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सटाणा यांनी कारवाई केली. त्यात झाडी तालुका मालेगाव येथे दोन ठिकाणी धाड घालून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे 14,000 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदर कारवाई निरीक्षक डी एन पोटे यांच्या समेत जवान के जी कसबे तसेच आर एम गांगुर्डे, जी डी वाघ यांनी कारवाई केली आहे. या अवैध दारू विक्रीचा कायमचा बंदोबस्त करून नागरिकांना सहकार्य करावे अशी विनंती प्रबंधभूमीतर्फे पुन्हा एकदा करण्यात आली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र. प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.